ताज्या व ठळक घडामोडींसाठी आजच विस्टा न्यूज मराठी चॅनल सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रहार अपंग क्रांती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्यमंत्री ओम प्रकाश बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार अपंग क्रांती संस्था पेन यांच्या वतीने तालुका अध्यक्ष भालचंद्र भगत यांच्या पुढाकाराने मुंबई गोवा नॅशनल हायवे NH 66 वरील खारपाडा गावालगत तसेच कोलवे बोरी रोड बोरगाव कासमाळ या ठिकाणी झाडे लावून वाढदिवस साजरा करण्यात आला. संघटनेच्या वतीने तालुक्यातील अपंग व्यक्तींना शासनाच्या सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी तसेच अपंग व्यक्तीला स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे तालुका अध्यक्ष भालचंद्र भगत यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री श्री ओम प्रकाश बच्चूभाऊ कडू अपंगांचे देवदूत सर्वसामान्यांच्या हिताची नेहमी कामं करणारे यांचा आज वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही प्रहार अपंग क्रांती संघटना पेन तालुकातर्फे खारपाडा गाव येथे 25 झाडांचं लागवड केली आहे. मी दरवर्षी खारपाडा या ठिकाणी बच्चूभाऊंच्या वाढदिवसानिमित्त झाडं लावत असतो आणि त्या झाडांची सतत जतनही करत असतो. त्याचप्रमाणे आज आम्ही वडखल विभागामध्ये आमचा वडखल विभाग प्रमुख राहुल म्हात्रे यांनी जवळजवळ 100 झाडांचं लागवड आम्ही तिथे करून आलेलो आहोत. आज आता आम्ही प्रहार संघटनेचे पदाधिकारी सर्व मिळून इथे कासमाळ इथे पेणमध्ये आज आम्ही 50 झाडे लावण्याचा आमचा उपक्रम आहे. बच्चूभाऊ हे नेहमी अपंगांकरता योगदान देत असतात. त्यांचं कार्य फार मोलाचं आहे. ते राज्यामध्ये नाही तर पूर्ण देशामध्ये त्यांची ख्याती आहे. असे आमदार बच्चूभाऊसारखे सर्व महाराष्ट्र राज्यभर लाभले तर महाराष्ट्राचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाहीत. ते सतत नेहमी दीनदुबले अपंग निराधार लोकांसाठी भांडत असतात, शेतकऱ्यांसाठी भांडत असतात. त्यांचा नेहमी कळवळा आहे की माझ्यासोबत असणारे माझे सर्व बांधव हे सुखी झाले पाहिजेत. त्यांचा शेतकऱ्याप्रति बघितलेला आक्रमक पवित्रा नेहमी ते शासनाच्या देहधोरणांवरती शासनाच्या सर्व योजना गोरगरिबांपर्यंत कसे पोचतील ह्याची नेहमी ते धडपडत असतात. तुम्ही त्यांच्याप्रती मला आदर आहे आणि मी त्यांना ही उदंड आयुष्य लाभण्यासाठी या विश्वचरणी प्रार्थना करतो. विश्वेश्वरचरणी प्रार्थना करतो की बच्चूभाऊंसारखे हे असे निष्ठावंत आणि जे आपल्या समाजासाठी आपल्या दीनदुबल्या लोकांसाठी कार्य करतात अशा लोकांना ईश्वराने उदंड आयुष्य देवो. आणि महाराष्ट्रात असे अनेक कार्यकर्ते घडवत की ज्याने महाराष्ट्राचा कायापालट व्हावा आणि मी त्यांच्याप्रती आदर व्यक्त करून माझे 2 शब्द संपवत आहे. यावेळी रायगड जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, पंचायत समिती सदस्य प्रदीप म्हात्रे, प्रहार अपंग क्रांती संस्थेचे तालुका अध्यक्ष भालचंद्र भगत, शहर अध्यक्ष प्रकाश नाईक, उपाध्यक्ष काशीनाथ शिगवण, खजिनदार गणेश पाटील, सदस्य अमरचंद पाटील, मधुकर रुठे, वडखळ विभाग प्रमुख राहुल म्हात्रे, वडखळ ग्रामपंचायत सदस्य रवींद्र म्हात्रे, महेश म्हात्रे, जगन्नाथ पाटील तसेच वडखळ ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. विस्टा न्यूज मराठीसाठी प्रशांत पोद्दार पेन. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.